नमस्कार, मी वेदांत अमृतकर. आपण पाहत आहात MB लाईव्ह. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी परिवहन समितीची निवड जाहीर करण्यात आली. पालिकेच्या पक्षीय बळानुसार पाहिले तर भाजपचे 9, शिवसेनेचे 3 तर काँग्रेसचा 1 सदस्य सहज निवडून येऊ शकत असतानाच मात्र भाजपने 10 तर शिवसेनेने 4 उमेदवार उभे केले होते. भाजपाने त्यांच्या संपर्कातील काँग्रेस व सेनेच्या नगरसेवकांचा विचार करून मते फोडाफोडीचे समीकरण आखून 2 सदस्य जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असे स्पष्ट होते. शिवसेना देखील भाजपातील नाराजांच्या संपर्कात आहे हे समजताच भाजपाने त्याचा धसका घेतलाय. त्यामुळे भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2 उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. त्यानंतर शिवसेनेने देखील अतिरिक्त उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट होते. भाजपच्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते ते सर्व उमेदवार 145 विधानसभा क्षेत्रातील आहेत, म्हणजेच आमदार नरेंद्र मेहता यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक जाहीर केली आहे हे स्पष्ट होते. या समितीमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांचा कागदपत्रांची तपशीलवार चौकशी करण्यात यावी, ही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास सदस्यपद रद्द करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी आयुक्तांकडे केली. त्यावर आज अधिकाऱ्यांनी कागदपत्रे वैध असल्याची माहिती त्यांना दिली. मनपा परिवहन समिती अत्यंत डबघाईला आलेली आहे. शहरात 100 बस चालवणे आवश्यक असताना देखील सध्या फक्त 15 ते 20 बसेस रस्त्यावर धावत आहेत. बसची अपुरी संख्या, वाहक चालक यांच्या समस्या अशा अनेक समस्यांनी परिवहन ग्रासले गेले आहे. त्यामुळे परिवहन समिती स्थापन झाल्यानंतर देखील तरी परिवहन सुरळीत चालेल का, नागरिकांना योग्य सुविधा मिळतील का, अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. विधानसभेच्या अधिक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MBLive अनफोल्ड न्यूज.